This video is sponsored by Shushankar Ayurvedic Clinic. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिति खरडा आयोजित दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9:30 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. 10:30 वाजता खरडा नवीन बसस्थानकामधून शिवजयंती मिरवणूक निघाली. खरडा शहरातील मुख्य वेशीमधून रविवार पेठ, जुनी ग्रामपंचायत चौक, चांदणी चौक, मेन रोड, सुतारनेट, मोमिन गल्ली, जय हिंद चौक, खडकपुरा गल्ली मार्गे ऐतिहासिक खरडा किल्ल्याजवळील स्वराज्य ध्वजाजवळ मिरवणुकीची सांगता झाली. खरडा आणि परिसरातील ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात उपस्थिती दाखवली. आज 19 फेब्रुवारी शिवजयंतीचा उत्सव खरडा शहरामध्ये भव्य स्वरूपाने साजरा केला. या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व धर्मीयच्या वतीने जो शिवजयंती उत्सव साजरा केला त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने शिवजयंती उत्सव सार्वजनिक सर्व आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या ठिकाणी खरडा येथे अतिशय उत्साहात पार पडली. या ठिकाणी आपण बसस्थानकावरनं मिरवणुकीला सुरुवात केली आणि आज स्वराज्यध्वज जो आपला मानबिंदू आहे भारतातला सर्वात उंच स्वराज्यध्वज या ठिकाणी या मिरवणुकीची सांगता झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार खऱ्या अर्थानं आजच्या तरुण पिढीला आपल्या सर्वांना म्हणजे आपले अंगीकारले पाहिजेत. मनावर रयतेच्या मनावर आणि या मातीच्या कणाकणावर राज करणारे असे राजेशिव छत्रपती यांना सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करतो. आज सार्वजनिक शिवजयंती उत्सव खरडा अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच कार्याध्यक्ष सर्वांचेच खजिनदार यांचे सर्व मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि आज शिवजयंती महोत्सव खरडा येथे शिवप्रतिष्ठेच्या कार्यकर्ते असतील तसेच ग्रामपंचायत असेल तसेच सर्वच पक्षाचे नेते व कार्यकर्ते असतील. आणि सर्वप्रथम आज शिवजयंतीच्या निमित्त प्रतिमेचे पूजन हे बसस्टँडवर झाले आणि तिथून मिरवणूक भव्य अशी मिरवणूक निघून सरपंच आसारामजी गोपाळघरे, महालिंग कोरे, राहुल कातुरे, विजयसिंग गोलेकर, सुनील दादा साळुंखे, सुनील लोंढे, विकास शिंदे, गोठू आहेत दादा जावडे, अक्षय गोलेकर, संतोष गुरसाळी, अभय सिंग गोलेकर, ओमसिंग भैसडे, आराव शेठ भंडारी आदी जण यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र TV 24 साठी धनसिंग साळुंखे, खरडा.